वाळूस ग्रामपंचायतीच्या वतीनं बाजार गल्लीतील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून यामुळे रहिवाशांची दुर्गंधीपासून मुक्तता होणार आहे. वाळूस ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्राम निधीतून ड्रेनेज लाईनचं काम सुरू करण्यात आलंय. या कामासाठी 3 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून या भागातील नागरिकांची दुर्गंधीतून मुक्तता होणार आहे. येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये येणाऱ्या भारतनगर, लाईन नगर आणि बाजार गल्लीमध्ये 3,000+ लोकसंख्या असून गावात विकास कामे होत नसल्यामुळे नागरिकांत स्थानिक प्रशासनाविरोधी नाराजी होती. विकास कामासाठी संतप्त नागरिकांनी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत गोंधळ घालत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शासनाकडून विकास कामासाठी मोठा निधी मिळूनही विकास कामं करण्यात दिरंगाई होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन ग्रामपंचायतकडून सरपंच सुभाष तुपे, उपसरपंच मनोज जयस्वाल, ग्रामविकास अधिकारी SV लवाळे यांनी गावातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी बाजार गल्लीतील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचं काम हाती घेतलं आहे. सदरील ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण होताच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच याविषयी AIN News चे प्रतिनिधी सुदाम गायकवाड यांनी वाळूज ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुभाष लवाळे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता येथील ड्रेनेज लाईनच्या कामासाठी 2,99,000 निधीस मंजूर करण्यात आला असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत लवकरच हे काम येत्या 15 वाड्यात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी AIN News शी बोलताना सांगितलं आहे.